सौरव राव त्यांचं म्हणणं आहे की आता जर आम्ही व्यक्त ज्या काही आकडे सांगितलेले आहेत की बाबा पहिल्या वेवमध्ये 20 लाख बाधित झाले, दुसऱ्या वेवमध्ये 40 लाख झाले, तिसऱ्या वेव जर आली आता फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा जानेवारीच्या दरम्यान एंडला तर 80 लाखापर्यंत बाधित होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस साधारणपणे आपल्याला जी काही HR आहे म्हणजे ह्युमन रिसोर्स मनुष्यबळ, ते मनुष्यबळ आज केंद्र सरकारने फक्त ICU साठी मान्यता दिलेली आहे, बाकीचं NHM मध्ये मान्यताच दिली नाही, तर ती मान्यता दिली पाहिजे हाही आग्रही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. कारण जर NHMनी मागच्या काळात सुद्धा जे काही आमचे पैसे राहिलेले ते सुद्धा येणं खरं तर गरजेचं आहे, आणि पुढे जे काही लागणार आहे मनुष्यबळ आहे ते सुद्धा उपलब्ध व्हावं. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असल्यामुळे CCC बरेचसे लागतात, म्हणजे कोविड केअर सेंटरला DCHCला भरपूर लागतात, तर यासाठी मनुष्यबळाला लागणारं NHM मधून पूर्वी जसे निधी उपलब्ध केली होती त्याच धर्तीवर फक्त ICU साठी नव्हे तर CCC आणि DCHC सुद्धा उपलब्ध करून दिलं पाहिजे असंही आग्रही आम्ही